सावित्रीच्या जिजाऊंच्या लेखिया आणि त्याच्यामुळं जिजाऊ माँसाहेबांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातनं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य स्थापन केलं आणि आपल्या सावित्रीबाई फुल्यांनी महिलांची पहिली शाळा ही पुण्यामध्ये बिडेवाड्यामध्ये सुरू केली करून महिलांना स्त्री शिक्षणाची दारं खुली करून दिली. महाराणी ताराबाईंचा शौर्याचा इतिहास हा त्यांनी घडवला आणि त्या इतिहासाची अनेकांना प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. मगाशी अवधूतने जे काही गीत तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर केलं मी फार बारकाईनं ऐकत होतो, भुजबळ साहेब ऐकत होते. त्याच्यामध्ये जुन्या ह्या सगळ्या शौर्यवान महिला त्यांचा तर उल्लेख होताच, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नवीन पिढी जी आलेली आहे त्या तरुणींना त्या युवतींना ह्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन पुढे जायचंय आणि महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचंय. राज्यातल्या स्त्री शक्तीनं अनेक शतक समर्थपणे केलेले याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. शेती असेल, शिक्षण असेल, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कन्या आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत. मी गेल्याच महिन्यामध्ये आम्ही सगळेजण विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो, विधिमंडळाचं अधिवेशन होतं आणि मी शनिवार रविवार त्याच भागात होतो, कधी अमरावतीला जात होतो, कधी गडचिरोलीला जात होतो, वेगवेगळ्या भागामध्ये तिथं जात होतो. मी तिथं गडचिरोलीला गेलो, तिथं दौऱ्यावर गेल्यानंतर अक्षरशः दुर्गम भाग, नक्षलवादी वेगवेगळ्या घटना तिथं मागच्या काळामध्ये अनेकदा घडलेल्या, परंतु त्या भागातल्या मुली, आदिवासी समाजाच्या मुली, अतिशय तरुण मुली आणि त्या वोल्वो मोठे ट्रक असतात, भरपूर त्याच्यामध्ये खनिज भरलेलं असतं, ते वोल्वो मुली अतिशय मोठ्या गाड्या आत्मविश्वासाने चालवताना मला पाहायला मिळाल्या आणि मी त्यांना विचारलं, ते म्हणले दादा याच्या आधी आम्हाला कुठं रोजगार नव्हता, आम्हाला आता 30,000 रुपये महिना पगार मिळतोय, आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मदत होतीये, आम्हाला कुठली अडचण राहिलेली नाहीये, आता आम्ही प्रत्येक जण मोटरसायकल घेऊन नोकरीला त्या ठिकाणी येत असतो, 8 तासाची ड्युटी उत्तम पद्धतीनं काम करतात. मी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं, एसटी महामंडळामध्ये देखील तुम्ही बेस घ्या किंवा कुठलेही एसटी महामंडळ आपलं घ्या, कंडक्टर आता महिला नाही आहेत तर काही महिला चालक सुद्धा झालेले आहेत, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. अनेकदा आम्हाला विमानातनं जाण्याची संधी मिळते, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, देवेंद्रजी असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, कामाच्या निमित्तानं लवकर तिथं पोचायचं असतं. विमानाने हेलिकॉप्टरने जात असताना बऱ्याचदा 2 पायलट असतात, त्याच्यातली 1 महिला पायलट असते, कधी कधी 2 पायलट महिला असतात आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजावं 2 महिला आज पायलट आहे, इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात. महिलांची एक पद्धत आहे, एक रीत आहे, एक त्यांचा स्वभाव आहे, जे काम करायचं ते चोख करायचं. त्याच्यामध्ये कुठंही मी मगाशी बघत होतो, मलाही स्वच्छतेचा खूप अभिमान आहे, आदर आहे. इथं काही कागद बिगद पडली होती, राजलक्ष्मीतही गेल्या, निम्मी कागद उचलली आणि बाजूला करून टाकली, 2-4 कागद तिथं पडली होती, रुपाली उठली, तिनं तिथली कागद उचलली, आमच्या पुरुषापैकी एकही गडी उठला नाही. शेवटी कुठलंही काम असू द्या, तिथं महिलाच पुढे येतात हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. मला आठवतंय, भुजबळ साहेबांना पण आठवत असेल, आम्ही ज्यावेळेस महिलांचं बिल पास केलं रात्री 2-3 वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबलो होतो आणि 3 वाजता बिल पास झालं आणि मग आपल्याला 33% महिला मिळाल्या. 92 च्या साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्हाला वेगवेगळ्या घरात जावं लागायचं, अहो इथं आता महिला आरक्षण पडलंय, आम्हाला तुमच्या घरातली महिला द्या. पुरुष मंडळी म्हणायची नाही नाही आम्हालाच तिकीट पाहिजे, तिला नाही द्यायचं.
परंतु आता 50% जास्त म्हणजे 221 जागा असतील तर त्याच्यामध्ये 111 माझ्या महिला असतात आणि 110 पुरुष असतात. ही आज परिस्थिती आहे आणि उत्तम पद्धतीनं काम करतात. महापौर म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सुरेखाच्या इथं बसल्यात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. अनेक महिलांना कामाची संधी दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला किंवा काकणभर सरसच काम करत असताना दिसतात. महिलांना संधी मिळाली की ते त्याचं सोनं करतात. हा इतिहास आहे, वर्तमान आहे, भविष्य सुद्धा आहे आणि यात माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही, कारण त्यांच्या पाठीशी मा जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीचा वारसा आहे. ही गोष्ट कुणाला आपल्याला नाकारता येणार नाही. एकंदरीतच महिला सशक्तीकरणाच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला. आज इथं आदिती आहे, महिलांचं पहिलं धोरण आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, बराच काळ गेला, त्याच्यामध्ये नवीन काही समस्या होत्या, काही प्रश्न राहून गेलेले होते. आदिती सदत मला म्हणायची की दादा तुम्ही महिला बाल विकास हे खातं आम्हाला दिलंय, मग माझ्याकडनं विकास झाला पाहिजे, त्याच्याबद्दल महिला धोरण मला आणायला तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाला सांगितलं पाहिजे. आणि तशा पद्धतीनं तिनंही त्याच्यामध्ये अभ्यास केला. तुमच्यासारख्या महिलांना देखील तिनं विश्वासामध्ये घेतलं. काय केलं पाहिजे? भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. माझ्या ठाण्याची, नंदुरबारची, धुळ्याची, गडचिरोली आणि तिकडं चंद्रपूर त्या भागामध्ये असणाऱ्या माझ्या आदिवासी महिलांची परिस्थिती वेगळी आहे. माझ्या नाशिकच्या परिसरातल्यांची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे, कोकणातली वेगळी आहे. आणि त्याच्यामुळं एखादं महिला धोरण आणत असताना कोणत्याही बाबतीमध्ये कुठली त्रुटी राहता कामा नये अशा प्रकारचा फार बारकाईनं अभ्यास आमच्या मुलीनं म्हणजे साधितीनं त्या ठिकाणी केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे महिला धोरण त्याच्यामध्ये आणलेलं आपण सगळेजण पाहतोय. राज्यातल्या महिला मुलींचं सशक्तीकरण करणं हाच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा राहिलेला आहे आणि इथून पुढे देखील राहणार आहे. या गोष्टीचा आपण सगळेजणांनी अभिमान बाळगला पाहिजे. मी मागच सांगितलं, माझ्याकडे अर्थ मंत्रालय, महिला भगिनींना तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 6 लाख कोटीचं बजेट या राज्याच्या करता सादर करत असतो. किती? 6 लाख कोटी. आता तर पुढच्या वेळेस कदाचित त्याच्यात अजून वाढच होईल, कारण दरवर्षी वाढ होते. 2 लाख कोटी तर जीएसटी डिपार्टमेंट जे माझ्याकडे अर्थ विभागाच्या अंडर, तोच जीएसटी डिपार्टमेंट उत्पन्नाच्या कराच्या रूपाने राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये कर टाकत असतं. आणि मग हे सगळं काम करत असताना अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, नवीन नवीन रोज काही ना काही घडतं, त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची असते, महिलांना कुठेही रात्री अपरात्री फिरायची जायची वेळ आली तर तिला तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे, तिथं कुठेही अन्याय अत्याचार होता कामा नये, तिथं कुठेही वेडीवाकडे प्रकार होता कामा नये, याकरता सतत आपण लक्ष देत असतो. त्याकरता काही कायदे केलेत, दुर्दैवाने अजून त्या कायद्याला आपल्याला केंद्रातनं म्हणजेच राष्ट्रपती महोदयांची संमती मिळालेली नाहीये. एकदा आदिती आपल्याला दिल्लीला जावं लागेल आणि राष्ट्रपती महोदया देखील आज महिला आहेत, त्यांना सांगावं लागेल की महिलांच्या भल्याकरता हे आपण बिल आणलेलं आहे आणि त्याला मान्यता त्या ठिकाणी द्या, कारण समाजातला काही विकृती आहेत, विकृती, ते कधीतरी काहीतरी चुकीचं काम करतात आणि त्याला सगळ्या समाजाला जबाबदार धरलं जातं. आणि म्हणून पूर्णपणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, मताचा अधिकार दिलाय, हे सगळं काम करत असताना तिथं कुठंही महिलांना अडचण राहता कामा नये म्हणून ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्या आपण ज्या ज्या वेळेस सत्तेमध्ये होतो त्या त्या वेळेस महिला विकासाच्या करता भुजबळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी, सुनील तटकरेजी इथं बसणारे सगळ्याच जणांनी, सगळ्यांनी भरीव काम केलेलं उभ्या महाराष्ट्रांनी बघितलेलं आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना देखील आम्ही आग्रहपूर्वक महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी आपण महत्वाचा शक्ती कायदा मंजूर त्या ठिकाणी केला. काही जण त्या शेजारच्या राज्यामध्ये गेले, आंध्र प्रदेशमध्ये काय तिथं कायदा आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याच्यात अजून काय आपण बदल केले पाहिजे, कशाचा अंतर्भाव केला पाहिजे, आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपण सगळेजण जातो. आज आम्ही महायुतीमध्ये सगळे आपण तुम्ही आम्ही काम करतोय. आपल्याला या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं आहे.